स्पेशल ऑफर अप टू 80% ऑफ द मेगा मान्सून सेल, यापेक्षा स्वस्त आणि चांगलं कुठेच नाही. मेन्स वेअर, शूटिंग शर्टिंग, सारी, लेडीज वेअर, किड्स वेअर, हँडलूम आणि लिनर गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटी. चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाईल मार्केट, सदलगा. मनासारखी कपडे, मनासारखी सेवा. पत्ता: प्रधान कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर, सदलगा. मोबाईल नंबर 81 47 55 19 05 आणि 96 11 59 54 02 54. मिरजेच्या इतिहासात पहिल्यांदाच होडेची स्पर्धा. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी. सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होडेंची स्पर्धा मिरज कृष्णा घाट येथे संपन्न झाल्या. मिरज कृष्णा घाट येथे इतिहासात पहिल्यांदाच होड्यांच्या शर्यती पार पडल्याने या शर्यती पाहण्यासाठी कोल्हापूर, मिरज, सांगली जिल्ह्यातून नागरिकांनी गर्दी केली होती. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी मकरंद देशपांडे, दिनकर तात्या पाटील, नीता केळेकर, सुरेश आवटी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेचं पहिलं बक्षीस रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलवाडी यांनी पटकावले. दुसरे बक्षीस वरद विनायक बोट क्लब इचलकरांची, तर तिसरे बक्षीस तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांना मिळाले आहे. या स्पर्धेत 9 होड्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे प्रताप जामदार, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पंच दत्ता पाटील, राष्ट्रीय खेळाडू विनोद नलावडे, ॲडव्होकेट अमोल यांनी पंच म्हणून काम पाहिलं. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याने दरवर्षी होड्यांची स्पर्धा आयोजित केल्या जातील, असं आश्वासन आमदार सुरेश खाडे यांनी दिलं आहे. आज मिरज कृष्णा घाट येथे युवा नेते सागर दादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं पहिल्याच वेळी, म्हणजे मला तर आठवत नाही की मी 15-20 वर्षापूर्वी घेतला असलो तरी मलाही आता आठवत नाही की तिथे बोटिंग कधी म्हणजे घाटावरती मिरजीचं झालं होतं. पण जिने लोक सांगतात इथं की पहिल्याच वेळी इथं बोटिंग होते आणि पहिल्याच वेळी बोटिंगचा हा कार्यक्रम इथं स्पर्धेचा कार्यक्रम इथं आयोजित केला. जवळजवळ 9 बोटिंगच्या टीम इथं उपलब्ध झाल्या. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या नगरपालिकेचे आयुक्त साहेब, कंपनी साहेब इथं उपस्थित आहेत. ज्यांनी बोटीचं स्पर्धा भरवल्या, ज्यांनी इंटरेस्ट घेऊन केलं, स्वतः खेळले, ते माजी आमदार आमचे दिनकर तात्या पाटील असतील, आपले पंडित साहेब असतील तिथं, आणि सर्वच या विभागाच्या नगरसेविका वनखंडे मॅडम असतील, सर्व सिनियर ज्येष्ठ सगळे सर आहेत तिथं, वनखंड सर आहेत, सगळेच लोक, या सगळ्या लोकांनी एक प्रयत्न केला की यावेळी आपण मिरजेमध्ये ह्या बोटीचं एक कॉम्पिटिशन ठेवूया. त्यांनी ठेवलं, त्यांनी सक्सेस केलं, त्याबद्दल सर्व नियोजकाचं, सगळ्या आयोजकाचं मी धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, सागर वनखंड्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद. इथं काही अडचण नाही, काही नाही, काही नाही, एवढं सुंदर इथं वातावरण आहे आणि सुंदर बोटिंगसाठी वातावरण असल्या कारणानं ह्या बोटिंग आता जशा सांगलीला बोटिंगचं होतं स्पर्धा होता, तशा मिरजेला पण कृष्णा घाटावर बोटिंगची स्पर्धा होतील. आणि सागरच्या माध्यमातून किंवा आमच्या फॅमिलीच्या कुणाच्याही माध्यमातून इगापूर कधीही बोटिंग स्पर्धा आपण घेऊच्याबद्दल अडचण येणार नाही. त्यामुळे हे आता रेग्युलर चालू झाले बोटिंग स्पर्धा. महानगर न्यूज साठी मी रजून आदिमाने.